आणि स्टाईल ज्याच्या करता महत्वाची त्यांच्यासाठी सर्वोत्तम एकच पर्याय ब्लॅकबेरी शोरूम। प्लॅनेट फॅशन शोरूम मध्ये उपलब्ध आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई फिलिप, व्हॅन हुसेन, ॲलन सोली, पीटर इंग्लंड। एकदा अवश्य भेट द्या BS वट्टमारण कंपनी, नागराज कॉर्नर, सुभाष रोड, परभणी। 5 वर्षानंतर पुन्हा एकदा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला अश्वमेध क्रीडा महोत्सवाचं यजमानपद मिळालं आहे। या क्रीडा महोत्सवाची जय्यत तयारी सध्या सुरू असून राज्यभरातील तब्बल 20 विद्यापीठं या महोत्सवात सहभागी होणार आहेत। विसावी महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा यंदा परभणीत होणार आहे। 27 नोव्हेंबरला या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। या क्रीडा महोत्सवात राज्यातील 20 कृषी आणि अकृषी विद्यापीठांचे संघ सहभागी होणार आहेत, ज्यात 1200 मुलं आणि 1100 मुलींचा समावेश आहे। पाच दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल अशा मैदानी स्पर्धा पार पडणार आहेत, ज्याची जय्यत तयारी सुरू आहे। यावर्षी आपण राज्यभवनातून 20वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धा परभणी कृषी विद्यापीठाला मिळालेली आहे। या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठं, कृषी, अकृषी व इतर, हे असे टोटल 20 विद्यापीठं या पूर्ण स्पर्धेसाठी येणार आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास 1200 मुलं आणि 1100 मुली, तसंच जवळपास 170 पंच, अंपायर्स आणि 300 जवळपास टीम मॅनेजर येणार आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या पाच खेळांचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि मैदानी स्पर्धा, या 5 प्रकारच्या स्पर्धा इथं होणार आहेत। क्रीडा महोत्सवासाठी प्रत्येक विद्यापीठाकडून प्रति विद्यार्थी 6 रुपये, अशा प्रकारे जवळपास 20 विद्यापीठांचं मिळून 1,45,00,000 रुपयापर्यंत निधी प्राप्त होणं अपेक्षित आहे। जेवणाची, राहण्याची उत्तम सोय विद्यापीठामार्फत करण्यात आलेली आहे। जेवणामध्ये 2 टाईम म्हणजे 2 वेळेस नॉनव्हेज आणि 1 वेळेस पुरणपोळीसारखा आयटमसुद्धा ठेवण्यात आलेला आहे। जेवणाचे दरसुद्धा आपल्याला जशा सोयीनं पाहिजे, राजभवन मार्फत सर्व प्रकारचे दर आपल्याला येत असतात की इतक्या रुपयापर्यंतच तुमचं दर प्रति प्लेट प्रति पर्सन असलं पाहिजे, त्याच्यापेक्षाही आपल्याला 9 रुपयानं कमी भेटलेलं। त्याच्यामुळं यावर्षी अपेक्षित आहे की राहायची, जेवायची सोय तर उत्तम राहीलच, आणि तसंच मैदानावरसुद्धा गेले 1.5 महिना झाले आमचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत आणि उत्तम प्रकारचं मैदानसुद्धा आपल्याला दिसून येईल। संतोष वायकोस, परभणी लाईव्ह.com।